दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। नाशिक पोलीस आयुक्तालय हद्दीत अवैध धंदे चालले नवीन नाही, परंतु मागील काही दिवसात पोलिसांनी अनेक अवैध धंद्यांवर छापेमारी करीत मोठ्या कारवाया केल्या आहेत। परंतु आता सातपूर आयटीआय सिग्नल जवळील लेव्हल्स पब विषयी दक्ष न्यूजने काही वार्ता प्रसारित केल्या होत्या, मात्र अद्यापही त्याची दखल सातपूर पोलिसांनी घेतली नाही की वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घेतली नाही। उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार रात्री 10 नंतर कोणतेही वाद्य वाजविण्यास परवानगी नाही, परंतु हा शासकीय आदेशही धाब्यावर बसवून या पब मध्ये रात्री 1 वाजेपर्यंत डीजे सर्रासपणे सुरू असतो। रात्री उशिरापर्यंत चालणारा हा पब नियमात चालू असल्याचे भासवले जाते, याची कबुलीच या पबच्या कर्मचाऱ्यांनी फोनवरून दिली आहे। ऐका हा फोनवरचा संवाद। बोलिए सर, लेवल शॉप का नंबर है? हाँ जी बोलिए। आज चालू है मैम पब? हाँ चालू है ना सर डांस। और आपका क्या है स्टैग एंट्री कपल एंट्री? सर स्टैग एंट्री 2000 है फुल कवर एंड कपल एंट्री 1000 रुपीज फुल कवर। अच्छा, और कितने बजे से स्टार्ट होता है? सर 8 बजे से लेके 12 बजे तक। ओके ओके ठीक है मैम। डीजे पार्टीच्या नावाखाली हा पब सुरू आहे। पबच्या नावाखाली अनेक अवैध गोष्टी येथे सुरू असून रात्री 1 नंतर पब मधील शुद्धीत नसलेले लोक बाहेर येऊन धिंगाणा घालतात, हाणामाऱ्या करतात, शिवीगाळ करतात। त्या हाणामारीत उद्या एखाद्याचा बळी गेल्यावरच पोलीस प्रशासन हालचाल करणार का? या पबला हात लावण्याचे धाडस पोलिसांना का होत नाही? शांतता व सुव्यवस्थेसाठी वारंवार मनाई हुकुमाचे आदेश देणाऱ्या पोलीस आयुक्तालय परिसरातील शांतता व सुव्यवस्थेची चिंता नाही असे समजायचे का? असे अनेक प्रश्न यावरून समोर येत आहेत। या अवैध पब बाबत पोलिसांचे व शासकीय यंत्रणेचे दुर्लक्ष असले तरी दक्ष न्यूजचे लक्ष आहे। याबाबतची ठोस माहिती आणि पुरावे सादर केले जाणार आहेत। कालच श्री गणेशाचे विसर्जन झाले असून आता या अवैध लेव्हल्स पबचे विसर्जन केव्हा होणार हेच पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। दक्ष न्यूज ब्युरो नाशिक।